नमस्कार, मी हेमंत देसाई, हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्याला बोलायचं आहे ते संजय राऊत आणि नाना पटोले यांच्याबद्दल. दोघांमध्ये जोरामध्ये हाणामारी सुरू आहे, तुंबळ युद्ध सुरू आहे, हाणामारी म्हणजे वादावादी सुरू आहे. आणि ही वादावादी आजची नाही, संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यामध्ये यापूर्वीसुद्धा वादावादी झाली होती. अगदी महाविकास आघाडीचं सरकार असताना देखील त्याचवेळी नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला होता, तेव्हा त्यांची टिंगल संजय राऊतांनी केली. संजय राऊत म्हणाले होते की यू पी एचं नेतेपद जे आहे ते शरद पवारांना दिलं जावं किंवा नव्या नेतृत्वाचा विचार करावा. त्यावेळी नाना पटोले म्हणाले होते की संजय राऊतांचा यू पी एशी काहीच संबंध नाही आहे, त्यात ते कोण सांगणार, ती उठावठव त्यांनी करण्याचं कारण नाही असं तेव्हा ते म्हणाले. नंतर नाना पटोले म्हणाले की आम्ही स्वबळावरती आगामी लोकसभा आणि विधानसभा लढवण्याचा विचार करत आहोत. 2-3 वर्षापूर्वी ते बोलले होते, तेव्हा संजय राऊतांनी त्यांची रेवडी उडवली. आणि आता जागा वाटप अंतिम टप्प्यात आलं असताना दोघांमध्ये खडाजंगी झाली. बघा, आधी महाविकास आघाडीचे नेते काय सांगत होते, जवळजवळ सगळी चर्चा आमची सगळ्या जागांवरती एकमत झाले, थोड्या जागा राहिलेल्या, हे त्यांचं वाक्य हे गणपतीच्या अगोदरपासून सुरू आहे. मग म्हणत होते की गणेशोत्सवामध्ये गणपती संपला की बहुतेक सगळं फायनल होईल, मग म्हणाले की नवरात्र संपलं की फायनल होईल, मग म्हणाले की दसऱ्यानंतर घोषणा करू, पण अजूनही घोषणा महाविकास आघाडीने इतक्या अमक्या पक्षाला इतक्या जागा आणि हे उमेदवार आम्ही उभे करणार आहोत हे जाहीर केलं नाही. पत्रकार परिषद त्यांची व्हायची आहे आणि महायुतीने आघाडी घेतली. लोकसभेच्या वेळी काय होतं की महाविकास आघाडीने अगोदर सगळं काम केलं होतं आणि महायुतीला उशीर झाला आणि त्यामुळे आपला पराभव झाला. आपण लवकर सगळ्या वाटाघाटी पूर्ण करायला हव्या होत्या असं महायुतीमधल्या अनेक नेत्यांनी जाहीर वक्तव्य पराभवानंतर केलं लोकसभेच्या. यावेळी त्यांनी म्हणजे विशेषतः भाजपने उमेदवार जाहीर केले आणि आता एकनाथ शिंदे आणि अजितदादा त्याच टप्प्यात आहेत, पण महाविकास आघाडी मागे पडलेली आहे. सगळे सर्वे सांगतात की महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीमध्ये विजय होईल असं सगळे सर्वे सांगतात, पण त्यानंतर लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे, महायुतीच्या जाहिरातबाजीमुळे, प्रचारामुळे, सगळ्या माध्यमांवरती जाहिराती, त्यांच्या रस्त्यावरती जाहिराती, बॅनर्स, वेगवेगळ्या योजना, धडाधड घेतले जाणारे निर्णय, याच्यामुळे काही प्रमाणामध्ये जे प्रतिकूल अँटी इन्कम्बन्सीचं वारं होतं ते थोपवायला मदत झाली असावी असं अनेक बातम्यांवरून सर्वेवरनं वाटतं. पण तरी देखील महाविकास आघाडी पुढे आहे, कारण लोकांना हे भ्रष्ट सरकार बदलायचं आहे हे मी म्हणतो आहे. अशावेळी महाविकास आघाडीने जाहीरपणे भांडणं टाळली पाहिजे, हे मी तिन्ही पक्षाच्या नेत्यांना उद्देशून म्हणत आहे. मग ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा काँग्रेस असो. बघा, याच्यापूर्वी देखील संजय राऊतांनी काही जागांबद्दल वक्तव्य केली होती, मला वाटतं श्रीगोंद्याच्या जागेबाबत, तेव्हा परस्पर कोणी आपले उमेदवार जाहीर करू नये कारण अजूनही चर्चा अंतिम झाली नाही असं शरद पवार म्हणालेले होते. शरद पवारांनी स्पष्ट संजय राऊतांना एक प्रकारे टॉन्ट मागला होता किंवा खुलासा केला होता त्याचे, मला हे मान्य नाही म्हणून. हे मतभेद अशा प्रकारे जर सतत पुढे आले आणि आता तर नाना पटोले आणि संजय राऊत वाटाघाटी चालू आहेत आणि कंटाळा आला. संजय राऊत म्हणाले की ठीक आहे, म्हणजे रोज त्याच जागा तीच चर्चा, किती वेळ तेच ते बोलायचं, आणि आमचे निर्णय आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस किंवा उद्धव ठाकरे यांचे निर्णय महाराष्ट्रात होता, तुम्हाला प्रत्येक वेळी दिल्लीला बोलायला लागतं असं संजय राऊत म्हणाले. वाद कुठल्या जागांवरती आहे तुम्हाला सांगतो, मुख्यतः विदर्भातल्या जागा आहेत, आरमोरी, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चिमूर, बल्लारपूर, चंद्रपूर, रामटेक, कामठी, दक्षिण नागपूर, अहेरी,
आणि भद्रावती वरोरा या जागांवरनं काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये एक दोन ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये वाद आहेत. पण शरद पवार किंवा त्यांच्या पक्षाचे कोणीही जाहीरपणे आपल्या मतभेदाचं प्रदर्शन करत नाहीत हे आपण लक्षात ठेवा. शरद पवार हे आघाडी कशी राहील भक्कमपणे यासाठी प्रयत्नशील आहे. शरद पवार काही रोजच्यारोज मीडियासमोर जाऊन बोलत नाहीत, कोणाला इशारे रोजच्यारोज दिलेच पाहिजेत असं मानत नाहीत. काही राणा भीमदेवी गर्जना करत नाहीत, वल्गना करत नाहीत. शरद पवारांकडून हे हा घेण्यासारखा गुण आहे. आता आघाडी असली किंवा थोडी तणाताणी व्हायची, रस्सीखेच व्हायची, पण तुटेपर्यंत ताणू नका असा संदेश उद्धव ठाकरे यांनी दिला. तुटेपर्यंत ताणू नका, बरोबर आहे ते बोलले ते. आणि काँग्रेसचे नेते, वरिष्ठ नेते सुद्धा तसंच म्हणतात. संजय राऊतांची तक्रार अशी आहे की आम्ही रोजच्या रोज ते बोलतो पण त्याचा काही निर्णय होत नाही, निष्कर्षाप्रत काही आपण येत नाही. शिवसेनेचं एकूण म्हणणं असं दिसतं की 2019 काय कशा प्रकारे कोणाकडे कुठली जागा होती आणि आज काय स्थिती आहे. पण 2019 लोकसभेची निवडणूक झाली, त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस हा महाविकास आघाडीत नंबर 1 पक्ष झाला. स्ट्राईक रेट त्याचा सगळ्यात जास्त होता, 13 म्हणजे सगळ्यात जास्त जागा काँग्रेसच्या आल्या, त्यांनी लढवल्या. आणि याच्या आल्यामध्ये त्यांचा म्हणजे जेवढ्या लढवल्या जागा आणि जी विजयी झाल्यात त्याचा जो स्ट्राईक रेट आहे तो मला वाटतं 75-76% आहे. आणि शिवसेनेचा जो स्ट्राईक रेट आहे त्यापेक्षा खूप कमी. शिवसेनेने 21 जागा लढवल्या आणि 9 जागा आल्या. काँग्रेसचं म्हणणं आहे की याचा विचार केला पाहिजे. ही ताजी रिॲलिटी, ताजं वास्तव हे आहे. शिवसेना 2019 नाही आहे आता, कारण शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे. उद्धव ठाकरेंच्याकडचे बरेच आमदार खासदार तिकडे गेलेले. लोकसभेला उद्धव ठाकरेंना अपेक्षित यश मिळालं नाही असं काँग्रेसचं म्हणणं आहे. आणि म्हणून या वास्तवाचा विचार करावा. संजय राऊत म्हणतायत की विदर्भ म्हणजे काय तुमचा काँग्रेसचाच काय, काँग्रेसची काय त्याच्यावरती जहागिरी नाही आहे, अशा प्रकारचं मत व्यक्त केलं गेलं. माझ्या मते असं जाहीर मत व्यक्त करणं चूक होतं. मग काँग्रेसचे काही जण म्हणाले की मुंबई ही काही जहागिरी शिवसेनेची नाही आहे. एकेकाळी मुंबईमध्ये काँग्रेस आणि शिवसेना यांनी मिळून सुद्धा सत्ता होती, मुंबई महापालिके होती. तेव्हा भूतकाळात राहायचं का वर्तमान काळात राहायचं का साकल्याने सगळ्या गोष्टीचा विचार करायचा हा प्रश्न आहे. आता बघा, गेल्यावेळी लोकसभेच्या वेळी दक्षिण मध्य मुंबई आणि सांगलीवरनं मतभेद झाले महाविकास आघाडीमध्ये. सांगलीवरनं तर संजय राऊत आणि नाना पटोले यांची तणाधणी झाली. मग विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी एक प्रकारे बंडच केलं, त्यांना काँग्रेसने पाठिंबा दिला आणि शिवसेनेचा तिथे साफ पराभव झाला. सांगलीला आपला उमेदवार उभा करणं ही शिवसेनेची चूक होती. आणि त्यावेळी संजय राऊत असे म्हणाले होते की निकाल होऊ लागू देत, मग कोणाची किती ताकद आहे, कोण वाघ आहे का कोण काय हे कळेल. प्रत्यक्षात काय झालं, प्रत्यक्षात शिवसेनेचा तिथे दारून पराभव झाला. तेव्हा ही शिवसेनेची चूक होती, ती त्याच्या पदरात घातलीच पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा संजय राऊत जाहीरपणे म्हणाले की नाना पटोले हे सक्षम नाही आहेत, म्हणजे नाव न घेता म्हणाले ते, पण नाना पटोलेंना उद्देशूनच म्हणाले, तेव्हा ते जर असतील तर आम्ही त्या वाटाघाटींना जाणार नाही. माझ्या मते हेही चूक आहे. तुम्ही जरूर प्रेक्षकांना तुम्ही टीका करा, पण या प्रकारे प्रदेशाध्यक्ष आहेत नाना पटोले, काँग्रेससारख्या एका मोठ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते वाटाघाटींनाच नको असं म्हणणं चुकीचं आहे ना. म्हणजे काँग्रेस एक हा पक्ष ज्यांनी त्यांना नेमलेले राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे यांनी, ते कसं सहन करतील असं. म्हणजे उद्या उद्धव ठाकरेंचा सगळ्यात नंबर 2 नेता हा वाटाघाटींना नको, संजय राऊत वाटाघाटीला आले असले तर चालणार नाही असं म्हटलेलं चालेल का, चुकीच आहे ते. अशा प्रकारे आततायीपणा कोणी करता कामा नये असं माझं स्पष्ट म्हणतं. तेव्हा संजय राऊत हे अतिशय आक्रमक नेते आहे, निष्ठावंत नेते आहेत उद्धव ठाकरेंचे. प्रतिकूल काळात त्यांनी चांगला किल्ला लढवला. महाविकास आघाडी होण्यामध्ये महाविकास आघाडी होणं कसं आवश्यक आहे
आणि भाजपला अंगावर घेण्यामध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली. नाकारण्याचं बिलकुल कारण नाही. कौतुकास्पद आहे, ते घाबरले नाही, तुरुंगात गेले आणि लढतायत ते. सगळ्यांचा वाईटपणा झेलतायत ते, शिव्या शाप झेलतायत, पण शिवसेनेची बाजू म्हणजे जी खरी सेना आहे त्यांची बाजू लावून धरतायत. त्याबद्दल कौतुकच करावं लागेल. परंतु त्यानंतर हे कौतुक करत असतानाच महाविकास आघाडीमध्ये भेगा पडू नयेत कुठे हेही त्यांनी काळजी घेतली पाहिजे. आपल्या बोलण्यामध्ये जरा थोडंसं आत्ता या नाजूक काळी जरा बोलताना थोडंसं एक संयम बाळगणं आवश्यक आहे. भाजपावरती टीका ते ज्या प्रकारे करतात तशीच टीका जर आपल्या मित्रपक्षाच्या विरोधात केली तर त्याच्यातनं ऐक्याला तडा जाईल, मन दुभंगतात. अशामुळे नाना पटोले सक्षम नेते आहेत असं म्हणणं हे बरोबर नाही. मी त्यांना असं म्हणायचं असेल की त्यांना निर्णय घेण्याचा त्यांच्याकडे अधिकारच नाही कुठला. नाना पटोलेंनी सांगितलं की जसं संजय राऊतांना उद्धव ठाकरे यांना रिपोर्ट करायला लागते प्रत्येक गोष्टी तशी मला तिकडे रिपोर्ट करायला लागते. राष्ट्रवादीचे जे कोणी वाटाघाटीत भाग घेतात त्यांना शरद पवारांना सांगायला लागतं आणि हे ती मर्यादा आहेच ना. हे ना काँग्रेसची ती पद्धत आहे, काँग्रेसचे श्रेष्ठी तिथे आहेत, तर जे काही चौकट आहे काँग्रेसची त्या चौकटीत नाना पटोलेंना काम करावं लागणार. आणि नाना पटोले जे आग्रह धरत आहेत ते आपल्या पक्षाच्या प्रेमातून त्या निष्ठेपैकी हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नाना पटोले हे काँग्रेसचे अतिशय आक्रमक आणि एकनिष्ठ नेते आहेत. म्हणजे यापूर्वी जे अशोक चव्हाण होते प्रदेशाध्यक्ष तेव्हा ते भाजपला भाजपशी त्यांची काय म्हटलं की काही ठिकाणी अंडरस्टँडिंग होतं असं म्हणतात, आरोप केला जातो. काही जागा त्यांनी भाजपला विकल्या असा आरोप केला होता. नाना पटोलेंबद्दल तसं बोलणार म्हणता येणार नाही. ते काँग्रेसची बाजू भक्कमपणे त्यांनी भक्कमपणे घेतलेली आहे. त्याचवेळी हेही लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेसने उत्तर प्रदेश असेल बिहार असेल अनेक ठिकाणी नमती भूमिका घेतली आहे. म्हणजे काँग्रेसने इतिहास काळात वावरत नाही, आता आपली ताकद कमी झाली आहे हे लक्षात आल्यानंतर काँग्रेस 2014 पासून एवढी पूर्वी हा की दादागिरी करत नाही आहे, खाली आलेला आहे काँग्रेस. हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. महाविकास आघाडी सरकार असताना काँग्रेसने कुठल्याही मुद्द्यांवरती उलट काँग्रेसचं म्हणणं होतं त्यांना उद्धव ठाकरेंना भेटून सांगायला लागलं की अरे आमचं हे ऐका आमच्या ही गाराणी आहेत, त्यांना आपली गाराणी गावी लागली, सादर करावी लागली, तक्रारी कराव्या लागल्या की आमचं थोडं तरी ऐकलं ऐका सरकारमध्ये असतं, आमची ही मागणी आहे, आम्हाला हा फंड हवा आहे, हा निधी हवा आहे, हा प्रोजेक्ट हवा आहे, यासाठी भांडावं लागलं होतं. त्यामुळे काँग्रेसला लक्षात की आपली ताकद कमी झालेली आहे. पण लोकसभेमध्ये ताकद वाढल्यानंतर मग भाषा काँग्रेसची काहीशी बदलली हेही नाकारता येणार नाही. आणि नाना पटोले म्हणाले की आम्ही आता वडील भाऊ आहोत, तेव्हा त्यांना चेनी थला यांनी छापलं हे लक्षात घ्या. काँग्रेसचं म्हणणं महाविकास आघाडी सरकार असल्यापासून दिल्लीतल्या काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे की सांभाळून घेऊ आपण. म्हणून संजय राऊत नेहमी म्हणायचे की मी नाना पटोलेंना काही आम्ही ठीक आहे त्यांच्याशी आम्ही प्राथमिक बोलणी करू पण आमचं फायनल बोलणं दिल्लीशी होत आणि आमचं इक्वेशन सोनिया गांधी राहुल गांधी खडगे साहेब यांच्याशी चांगलं आहे असं संजय राऊत सातत्याने म्हणत आले. याचं कारण काय की काँग्रेसच्या श्रेष्ठींचा व्यवहार हा शालीन राहिलेल्या आत्ताच्या काळामध्ये, जुन्या मस्तीमध्ये ते वावरत नाहीत. पूर्वीच्या काळामध्ये ती सत्तेची एक मस्ती काँग्रेसलाही आली होती, आता तशी स्थिती नाही आहे. पण नाना जेव्हा म्हणाले की आता आम्ही वडील भाऊ झालो तर ते म्हणण्याची त्यांना गरज नव्हती. दुसरी गोष्ट अशी आहे की चेनी थला हे जेव्हा हे भांडणं आली पुढे नाना पटोले आणि संजय राऊत यांची आणि मग मीडियाने ती हायलाईट करायला सुरुवात केली, मग महायुतीतली भांडणं आपोआप मागे पडली मीडियामधनं. ती मागे असतातच, फारशी हायलाईट होत नाही. महाविकास आघाडीमध्ये भांडणं झाली की मग भाजपला आनंद हो साहजिकच होतो. मग भाजपचे मीडियातले मित्र अतिशय सक्रिय होतात. एका तर चॅनलनी बातमी दिली की संजय राऊत यांनी म्हणे अमित शहांना फोन केला, म्हणजे आता यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बाय बाय टाटा करून भाजपशी दोस्ती करायची. काय मी बातम्या आहेत काही कुठलाही आधार नाही, बोगस बातम्या. असं जर कळेल शिवसेना तर आत्महत्या नाही शिवसेनेची,
म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षाची, असं कसं करतील ते आत्ता निवडणुकीला 4-6 दिवस असताना? शक्यच नाही असं. पण ही बातमी भाजपच्या गोटातनंच आली असणार, पण काँग्रेसच्या सूत्रांनी म्हणे सांगितलं, काँग्रेसच्या सूत्रांनी काही सांगितलं होतं, कुठे ती सूत्रं? वडेट्टीवार म्हणाले असं काहीच नाही आहे, सगळ्या काँग्रेसच्या नेत्यांनी फेटाळून लावली ती बातमी पूर्णपणे. तेव्हा अशा बातम्या पेरल्या जातात महाविकास आघाडी सरकारविरुद्ध. याबाबत तिन्ही पक्षांनी जागरूक होऊन लगेच खुलासा केला पाहिजे, लगेच खुलासा केला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की बघा, मी जे सांगत होते असं की जसं मी विदर्भावनं झाले काही अमुक तमुक झालं वगैरे, पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेसचा बेस शेतकऱ्यांचा आहे, विदर्भातला आहे. अतिशय प्रतिकूल काळात सब विदर्भाने काँग्रेसला आधार दिला होता, हे मी तुम्हाला सांगतो. मी अगदी संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन झालं त्याच्यानंतर जेव्हा 1962 निवडणुका झाल्या तेव्हाही काँग्रेसचीच सत्ता आली, पण विदर्भांनी चांगला आधार दिला होता त्यावेळी काँग्रेसला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं, लोकशाही आघाडी सरकार 15 वर्ष होत, मला आठवते तेव्हा चर्चा होत असे, एकीकडे प्रफुल्ल पटेल असतील, आर आर आबा असतील, छगन भुजबळ असतील, राष्ट्रवादी काँग्रेस एकच होती तेव्हा, किंवा काही काही वेळा दादा असतील, अजितदादा, आणि तिकडे काँग्रेसचे नेते होते, मग विलासराव असतील, सुशीलकुमार शिंदे असतील, अशोक चव्हाण असतील. त्यावेळी वाटाघाटींच्या वेळी म्हणजे 2004 किंवा 2009 किंवा 2014 च्या निवडणुकी लोकसभा असो विधानसभा असो कुठल्या ना कुठल्या निवडणुकीमध्ये जागांवरनं ताणाताणी होत असे, पण मीडियासमोर येऊन एकमेकाच्या विरुद्ध चिखलफेक करणं, नावं ठेवणं, तुच्छ लेखणं, निंदा नालस्ती करणं हे होत नव्हतं. उलट प्रफुल्ल पटेल आणि अहमद पटेल दिल्लीमध्ये सुद्धा चांगले इक्वेशन होते त्यांचं, आणि मग ते आपापसात त्यांचं व्यवस्थित अंडरस्टँडिंग असायचं आणि मग जे काही मतभेद असायचे ते मिटवले जायचे. म्हणजे तेव्हाचा काँग्रेस पक्ष, तेव्हाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनेक मॅच्युअर नेते होते, प्रगल्भ नेते होते त्यात. आता विलासराव हे तर सगळ्यांना सांभाळून सगळ्यांशी दोस्तीमध्ये सगळं करायचे, आणि तेच तेव्हाही तरीसुद्धा तुम्हाला सांगू की तेव्हाही शरद पवारांचा पक्ष हा जास्त दाबायचा प्रयत्न करायचा, विलासराव त्यांनाही व्यवस्थित टॅकल करायचे, कुठेही भांडणं चव्हाट्यावरती न आणता ते व्यवस्थित टॅकल करून काँग्रेसलाही चांगल्या जागा मिळतील हे बघायचे, आणि काँग्रेसची ताकद वाढेल हे बघायचं. पण चव्हाट्यावरती भांडणं आली नाही, सार्वजनिकरित्या धोणी धुतली गेली नाही. आता तुम्हाला सांगतो की नाना पटोले हे बघा काँग्रेसच्या ओबीसी कक्षाचे प्रमुख होते, शेतकरी सेलचे प्रमुख होते, देशपातळीवरती विधानसभेत त्यांनी विधानसभेत निवडून आलेत, लोकसभेला निवडून आलेले आहेत, प्रफुल्ल पटेल यांचा पराभव करून निवडून आलेत, आणि एकदा गडकरींच्या समोर पराभूत झाले, पराभूत देखील झाले. पण नाना पटोले हे झुंजार नेते आहेत, ओबीसींचे प्रश्न त्यांनी लावून धरले, शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरलेले, शेतकऱ्यांचा भाव असेल, कापसाचा असेल, सोयाबीनचा असेल, हे सगळे प्रश्न त्यांनी लावून धरले, आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जेव्हा मतभेद झाले त्यांचे मोदींशी आणि अन्य प्रश्नांशी, तेव्हा त्यांनी मोदींवरती जोरदार टीका करून ते बाहेर पडले. म्हणजे ते कोणाला असे घाबरत नाही, हा त्यांचा मोठा गुण आहे. मी काँग्रेसमधले काही नेते अगदी लेचेपेचे आहेत, ते सगळ्यांशी गोडगोड ठेवतात, तशापैकी हे नाही आहेत, हे लक्षात ठेव. नंतर राहुलनी त्यांना चांगला वाव दिला, भारत जोडो यात्रेमध्ये सुद्धा राहुल गांधींच्या बरोबर ते सतत होते, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की स्वच्छ प्रतिमा आहे नानांची, नानांचा गुण असा आहे की त्यामुळे तपास यंत्रणांचं त्यांना भय नाही आहे, त्यांना आणि पृथ्वीराज चव्हाणांना तपास यंत्रणेचं बिलकुल भय नाही, त्यामुळे ते बिनधास्त हवी ती टीका करतात, सांभाळून घेत नाहीत भाजपाला, हे लक्षात घ्या. आता दुसरी गोष्ट अशी आहे की बघा, नानांच्याबद्दल आणखीन सांगायचं की नानांनी जसं की जेव्हा मुख्य सचिव अजय मेहता होते तेव्हा नाना विधानसभा अध्यक्ष होते,
आणि नानाने एक काही विचारणा केली होती, काही माहिती मागवली होती, तेव्हा अजय मेहतांनी त्याला काही पत्राला उत्तर सुद्धा दिले. विधानसभा अध्यक्ष असताना नाना नानाने हक्कभंगाची नोटीस पाठवली. हा जो खमकेपणा आहे ना त्यांच्यामध्ये, जाऊ दे ना असं नाही, खमकेपणा आहे तो, कौतुकास्पद आहे. नंतर जात गणना व्हायला पाहिजे असा ठराव सुद्धा त्यांनी आणला होता. शिवाय ईव्हीएम किंवा मतपत्रिका, ईव्हीएम हवं आहे का मतपत्रिका, याच्यावरनं सुद्धा एक त्यांनी एक लोकांना चॉईस द्यावा अशा प्रकारचं सुद्धा विधेयक त्यांनी आणायचा प्रयत्न केला होता. या त्यांनी केलेल्या या चांगल्या गोष्टी. आता त्याचवेळी बघा, विदर्भामध्ये म्हणजे नाना पटोले प्रदेशाध्यक्ष आणि विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते, त्यांच्यात एक खाणाखाणी ताणाताणी झालेली आहे आणि आपण दोघं भाऊ भाऊ एकमेकांना फाडून खाऊ अशा प्रकारचे या दोघातले संबंध हे आपण लक्षात घेतले. त्या ते सुद्धा अनेकदा त्यांच्यातले मतभेद बाहेर आलेले आहेत. नानाशिवाय वादग्रस्त वक्तव्य करण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. एकदा तर ते म्हणाले मी मोदींना शिव्या देऊ शकतो, मारू शकतो, काय मी तसं कोणी काही करू शकतं कोणाच्याबद्दल, पण कशासाठी शिव्या का द्यायच्यात मोदींना, टीका करा शिव्या देऊ नका. आणि मोदींना मारायचं, मग ते म्हणाले की ते नाही व्हावं, ते दुसरे कोणते मोदी होते. म्हणजे हे अतिशय बोगस आणि बालिश वक्तव्य होतं. अशा प्रकारची वक्तव्य करून काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाची किंमत कमी होते, मग कोणी गंभीरपणे घेत नाही. मग नाना अनेकदा बोलतात शेतकऱ्यांच्या, हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, शेतकरीची विल्हेवाट लागली, देश भाजपने उद्ध्वस्त केलं, अशी जनरल काहीतरी स्वीपिंग कमेंट्स करतात. काहीतरी अचूक माहितीपूर्ण माहिती घेऊन काहीतरी नवीन मुद्दे मांडा, मर्मभेदक मुद्दे मांडा, जिथे टीका जिवारी लागेल अशा प्रकारची झोंबायला पाहिजे आणि दखल घेतली पाहिजे अशी टीका करा. पण हे काहीतरी जनरल काहीतरी बोलतात, त्यामुळे कोणी गंभीरपणे घेत नाही. मोदींना मारू शकतो वगैरे हे वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर देवेंद्रजींनी त्यांना उत्तर दिलं, केवळ शारीरिक उंची असून चालत नाही, असं बौद्धिक उंची लागते थोडक्यामध्ये, असं देवेंद्रजींनी त्यांना झापड मारली आहे. देवेंद्र तर माझे मित्र आहेत खास, असं नाना म्हणतात, आहेतच त्यांचे मित्र. परवा एका चॅनलवर ते म्हणाले, कोणी ते विचारलं की नाना तुमचे शर्ट्स वगैरे भारी असतात, ते म्हणाले तुमचे भारी असतात, माझे डिझायनर कपडे नसतात, ब्रँडेड नाही आहेत माझे, पण मी दिसतो तितका चांगला की कुठलाही कपडा मला खुलून दिसतो, असं स्वतःच म्हणाले ते. आणि गंमत आहे, आता आपण गंमत म्हणून हे स्टेटमेंट विसरून जाऊ. आता नाना उंचे पुरे चांगले आहेत, सणसणीत उंच आहे, सणसणीत आहे, तब्येत त्यांची छान आहे, चांगली गोष्ट आहे ती. पण म्हणून स्वतःचंच कौतुक स्वतः माणूस करत नाही असं आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. नंतर एकदा ते म्हणाले काँग्रेस जेव्हा अनेकदा काँग्रेसचाही मेयर मुंबईवरती होता, तेव्हा काँग्रेसच्या काळात कधी मुंबई बुडाली नाही. आता नानांना माहिती आहे का बुडाली नाही, म्हणजे अनेक ठिकाणी पाणी साचत होतं तेव्हाही. पण शिवसेनेला जो मित्रपक्ष आहे त्याला टॉन्ट मारायचं होतं त्यांना, हे चुकीचं होतं. नंतर राष्ट्रवादीने अनेकदा आमच्या पाठीत खंजीर खुपासला आहे असंही नाना म्हणाले होते. आता राष्ट्रवादी हा मित्रपक्ष असताना असं बोलण्याचं कारण नव्हतं त्यांना. मग शरद पवार म्हणाले की मी काय अशा त्यांची काही दखल घेत नाही, मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे पक्षाचा, मी राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्यांच्या काही मुद्द्यांना उत्तर देतो, म्हणजे मी थोडक्यामध्ये मी यांना खिसगंटीतही धरत नाही, असं एक प्रकारे शरद पवारांनी सांगितलं. मग एकदा संजय राऊत म्हणाले की उद्धव ठाकरेंना पंतप्रधानपदाची संधी मिळाली तर शरद पवार पाठिंबा देते त्यांना, असं संजय राऊत म्हणाले. तेव्हा कालपर्यंत राहुल गांधींना PM करायला आणि पंतप्रधान करायला निघाले होते संजय राऊत, त्यामुळे त्यांच्याकडे गांभीर्याने पाहू नका असं नाना पटोले म्हणाले. आता बघा, हे अशा प्रकारची गुद्दागुद्दी टोमणे एकमेकावरती टीका करणं, झोंबरी टीका करणं असं झालं तर महाविकास आघाडी एकत्र कशी राहील, हे त्यांच्यातला जी काही ज्याला म्हटलं फेविकॉलनी घट्ट मैत्री असली पाहिजे तसं दिसत नाही. म्हणून अशी वक्तव्य टाळली पाहिजेत, नाही तर भाजप शिंदेसेना आणि अजितदादा गट याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. आता शेवटचं माझं आवाहन आहे की संजय राऊत असो, नाना पटोले असो आणि अन्य नेत्यांनी आता निवडणुकीच्या प्रचार काळात
सांभाळून बोललो पाहिजे, संयमाने बोललो पाहिजे आणि कुठेही महाविकास आघाडीला तडा जाणार नाही। महाविकास आघाडी ही सतत भांडती आहे, भांडखोर आहे, एकमेकाशीच भांडतात। मी विरोधकांशी, विरोधकांना अंगावर घेण्याऐवजी त्यांच्यावर शरसंधान करण्याऐवजी एकमेकांनाच घायाळ करतात। असं लोकांचं मन होता कामा नये, मग लोक म्हणतील मग यांना मतं द्यायची कशाला, कारण हे सत्तेवाले ते पुन्हा भांडायला सुरुवात करतील। हे लक्षात घेतलं पाहिजे, जनता पक्षामध्ये अशा हाणामाऱ्या होत असत तशा हाणामाऱ्या महाविकास आघाडीत कृपया करू नका। आणि एक गोष्ट बघा, ताजी बातमी आत्ता आली, मी हा व्हिडिओ करायला बसण्यापूर्वी, की नाना पटोले यांच्याबद्दल, यांना थोडक्यामध्ये यांच्याशी आमचं काही जमत नाही असं संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी एक प्रकारे सुचवल्यानंतर काँग्रेसने त्याची दखल घेऊन या सगळ्याची जबाबदारी, कोऑर्डिनेशन, समन्वयाची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवली। बाळासाहेब थोरात यांचे राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्याशी अतिशय सरोख्याचे संबंध आहेत। बाळासाहेब थोरात हे सगळ्यांशी समन्वयाने आणि सांभाळून वागणारे नेते आहेत। पण याचा अर्थ नाना पटोलेंना कंप्लीट घालवून दिलं असं नाही, समन्वय त्यांच्याकडे राहील, त्यामुळे वातावरणामध्ये सामंजस्य राहील अशी अपेक्षा आहे। नाना पटोले यांनीसुद्धा यामुळे आपला अपमान झाला आहे आणि शिवसेनेने आपला विजय झाला आहे असं न मानता आता वाटाघाटींना अंतिम स्वरूप दिलं पाहिजे, नाहीतर संजय राऊत यांनी ठाकरी बाणा दाखवल्यानंतर आणि नाना पटोलेंनी ठणाणा सुरू केल्यानंतर लोकांचं मत काय होईल याचा विचार केला पाहिजे। महायुतीचा पराभव करणं अनिवार्य आहे, पराभव केलाच पाहिजे, यासाठी महाविकास आघाडीने लवकरात लवकर भांडण मिटवून आपल्या उमेदवारांची घोषणा करावी, जागा वाटप निश्चित करावं, हे आवाहन करतो आणि इथेच थांबतो।